नमस्कार मंडळी, मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनल वर मी बनवणार आहे आजीच्या पद्धतीने मोदकाची भाजी। त्यासाठी मी घेतलंय एक मीडियम आकाराचा कांदा, चण्याच्या डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ, धणे, मोहरी, एक टोमॅटो, 7-8 लसूण पाकळ्या, जिरे आणि घेतली आहे भिजलेली चण्याची डाळ, 2 हिरवी मिरची आणि वाटण्यासाठी लागणारे थोड़े खसखस व मगज पीस आणि चवीनुसार मीठ। तर चला कृतीकडे वळूया। आपण गॅस पेटून घेऊया व त्यावर आधीच्या पद्धतीने आपण कांद्याला भाजून घेऊया। याला थोडा शिजू देऊया, तोपर्यंत आपण चण्याची डाळ, हिरवी मिरची, 4 लसूण पाकळ्या, थोडे जिरे हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। हा बघा आपला कांदा छान भाजून झालाय, आपण त्याला उकळून घेऊया, गॅस बंद करूया व याला सोलून घेऊया। कांदा थंड होईस्तोवर आपण गॅस पेटूया। आपले धणे, 1 छोटा चम्मच जिरं व आपण घेतलेली खसखस व मगज बीज याला थोडं परतून घेऊया। आपण हा घेतलेला कांदा याला सोलून घेऊया। माझी आजी अशाच पद्धतीने करायची, हे बघा असं सोलून घ्यायचा। हा बघा आपला कांदा सोलून झालाय आणि हे बघा वाटण आपलं छान असं मी बारीकसर असं जाडसर बारीक मिक्सरमधून करून घेतलंय। हे एका भांड्यात सारण काढून घेऊया। याच भांड्यात आपण 1 कांदा, 1 टोमॅटो, 4-5 लसूण पाकळ्या व थोडे जिरे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आपण त्यात कांदा, लसूण, टोमॅटो व हे जिरं वगैरे भाजले आहे ते यात टाकूया आणि सर्व मिश्रण एकाने फिरून घेऊया। आपण गॅस पेटवून घेऊया, तेल तापले त्यात टाकू आपण जिरं, मोहरी, थोडं हळद, गॅसचा पॉवर कमी करूया व आपण वाटलेलं सारण टाकूया। यात टाकूया चवीनुसार मीठ, याला 2 मिनिटं फक्त गरम होईल। गॅस बंद करून घेऊया, आपण गॅस पेटवून घेऊया। आपण टाकूया 2 चम्मच तेल, तेल छान गरम होऊ देऊया। आपलं तेल गरम झालंय, आपण टाकूया जिरं, थोडी मोहरी, गॅसचा पॉवर थोडा कमी करूया व आपण वाटलेलं वाटा
झालंय. दोन चम्मच लाल तिखट, आपलं हे मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी हे टाकूया. एक ग्लास पाणी टाकून याला दीड ग्लास पाणी पाहिजे, आपण एक ग्लास टाकलंय. थोडं ते पाणी अर्धा ग्लास पाणी टाकूया कारण मोदक शिजायला हवं. तोपर्यंत आपण पुढच्या आपण घेतलंय बेसन पीठ, पाऊण वाटी बेसन पीठ तयार घेतली. मी दोन चम्मच गव्हाचे पीठ, सुपारीसाठी टाकूया आपण पीठ, थोडं टाकूया ते. याला एकत्र करून घेऊया. यात टाकू आपण थोडी कलंजी, थोडी कलंजी टाकूया. पीठ छान आपण पाण्याने मळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाका. बघा आपलं पीठ मळून झालंय छान. आपण आता पारी करून घेऊया. आपण पेड्याच्या आकाराची पाती करूया. गोळा केला मी, गोळा केलाय छान. हे बघा याला थोडं तेल लावूया. आपण छान पाटी लाटून घेऊया. पाती लाटून झाली आहे मस्त. बघा यात आपण घेतले सारण, याचा छोटा गोळा करूया. बघा यात ठेवूया तो पातीला असं असं करून फिरवूया मस्त पैकी. हा बघा आपला यम्मी असा मोदक छान तयार झालाय. बघा याच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. हा बघा आपला रस्सा छान उकडायला लागला. हे बघा आपले मोदक तयार झाले. थोडा गॅसचा पॉवर कमी करूया व आपण हे मोदक यात टाकूया. मस्त सात मिनिट शिजू देऊया. यातली मीठ विसरले, एक चमच मीठ टाकूया. हे बघा छान डुबायला लागले. हे बघा आपली भाजी छान शिजून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करून देऊया.
यावर टाकू आपण थोडा मसाला, एक छोटा चम्मच। हे बघा आपले मोदक किती मस्त झाले, वाव काय सुंदर दिसतंय। आपली ग्रेव्ही पण छान झाली बघा। यावर थोडं आपण कोथिंबीर टाकून घेऊया व सर्व करूया। ही बघा आपली मोदकाची भाजी तयार आहे। माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद।